पहा नवीन एपिसोड एकदम ऍड फ्री. मालक सरकार माफी द्या, परत असं नाही होणार. देर झाली, माफी द्या सरकार. सगळं काढून आणणार मी, काढून आणणार सगळं. चंद्रकर्णाला चंद्रविलास मध्ये नवीन पाऊल पडणार. वेल वाळायचा देणार नाही मी. माफी द्या सरकार, माफी द्या सरकार, सरकार माफी द्या. ए गाणं कुणी बंद केलं रे? ए गाणं गाणला एक एक मिनिट. मी पण शशीबाई तुझ्यासाठी मी एक शायरी केली. शायरी? हा अरे वा, आपल्यासाठी शायरी केली. इर्शाद सुन्या. सुन्या? अरे सुन्या नाही, ते शायरीच्या आधी बोलतात ना इर्शाद. इर्शाद इर्शाद हा इर्शाद. ऐका, भाई की है हल्दी मेरे, भाई की है हल्दी मेरे, कल होगी शादी. भाई की हल्दी ने कल शादी. भाई की है हल्दी मेरे, कल होगी शादी. चांद हो जाएगा मेरे भाई का, पर अंधेरे में दुनिया सारी. वाह वाह, एक नंबर. एक एक मिनट, एक नंबर. सुनिया एक है शशी भाई, थैंक यू. माझी शायरी तुला खूप आवडली. ए तुझ्या शायरीसाठी नाही, माझ्या शादीसाठी पैसे दिलेत. उद्या इथं मला सगळा तामझाम पाहिजे. अख्ख्या गावाला जिंदगी भर लक्षात राहील असं झालं पाहिजे आपलं. शशिकांत वेड्स विवरी. चलो नाचो, हे लागा म्युझिक. भाई थांब, अरे वहिनीची मुदी काही तर झालीच पाहिजे ना. वहिनीची मुदी काय? उद्या मंडपात नवरीच्या कपड्यात. ए इकडे, तुझी वहिनी इतकी हुशार आहे ना, एवढी जरी फळ दिसली ना भुर पळून जाईल. अरे पण ससं तुझी झाली, वहिनीची अरज बाकी आहे ना, तिला तुझी उष्टी अळद लागली पाहिजे की नाही? अरे हो, माझी उष्टी अळद तिला लागली पाहिजे. बरोबर, त्याला कोण घेऊन? अरे पण हळद लावतं कोण? मामा लावतो. मामा? काका? अरे काका नाही रे, भाऊ भाऊ लावतो. पण कोण पण असू दे, पण आपण स्वतः आपली उष्टी हळद घेऊन जाणार आणि विबाळा हळद लावणार. हळद लागली, हळद लागली, हळद हळद लागली, हळद लागली. शशी अरे असं का करतोय? पोरा का धरस देतो त्या पोरीला? मी तुझ्या पाया पडते,
हे बघ, तुला जे काही वाईट करायचं ना ते माझं कर, पण त्या पोरीला सोडून दे. अरे वहिनी आहे ना तुझी ती. अग वहिनी आहे पण आजच्या पुरती, उद्यापासून माझी बायको होणार आहे. नाही उद्या तुझ्या पोराच लग्न आहे, जरा हस की. खर तर तू तुझ्या हातानं मला हळद लावायला पाहिजे होती, पण तुला पोराचं सुख कुठं बघवत आहे आणि हिला सोड म्हणते. हिला हिला हळदच लावतो. लांबवा लांबवा लांब होतो पण आजचे दिवस, उद्यापासून तू माझ्या जवळ, मी तुझ्या जवळ. अग हळद आणली मी, माझी हळद उष्टी तुला लावायला. आता कुठं जाशील? आता कुठं नाही जाता येणार, हळद लागल्यावर कुठं बाहेर जायचं नसतं ना आई, शिरीत आहे. आता ईदच राहणार काय? काय तो डोळे, काय तो राग, काय म्हणा बिबे, चिडल्यावर एक नंबर दिसते तू. आता चिडू नको, आपलं लग्न आहे. आता रुसवा घालून आपल्या लग्नाचं स्वप्न बघ, आपल्या संसाराचं स्वप्न बघ. उद्या हिला वेळेत तयार करून ठेव आई, मुहूर्त चुकायला नको. हा नाहीतर चंद्रग्रहण लागायचं. आजची रात्र रुसून बस, मग उद्या तुझा सगळा रुसवा घालवतो की नाही बघ. बरं का आई, सगळ्या गावाला निमंत्रण दिले, सगळ्या गावाला सगळे येणार आहेत. तुमच्या चंद्रविलासला पण पत्रिका दिली आहे. वेलकम. हळद लागली हळद लागली हळद लागली. थँक यू. वा मस्त दिसतय. तुला चंद्रग्रहण बघायचंय का? हो उद्या चंद्रग्रहण आहे. आकाश क्लिअर असत ना इकडे, फार छान दिसत ते. बाबा इथे सगळंच किती छान आहे. आपल्या मुंबईत सकाळचं कोवळवून घेता येत नाही. आणि इथे इथे चांदण्या पण किती छान दिसतात. चांदण्याच नाही, ते चंद्रग्रहण फार सुंदर दिसत. बाबा चंद्रविलासवाडा जगातली सगळ्यात भारी जागा आहे. कस काय? अरे तूच म्हणालेलास, आठवत आहे का, जिथून आकाश क्लिअर दिसत, जिथे चांदण्यांचा प्रकाश डिरेक्टली जमिनीवर पडतो, ती सगळ्यात चांगली जागा असते. मी असं म्हटलं होत. हो असेल. शरू ही जागा खूप चांगली होती, पण आता अजिबात नाहीये. मी आणि नंदाताई आम्ही वाड्याच्या अवतीभोवती असे सगळे या चांदण्यांना असे मोजत फिरायचो, आणि आम्हाला असं वाटायचं की हा चांदोबा आमच्या मागे 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 येतोय. हा चांदोबा अजून तसाच आहे, मी अजूनही तसाच आहे, हा चंद्रविलास तसाच आहे, नंदाताई मात्र नाहीये. तुझ्या खूप आठवणी असतील ना इथे. बाबा कसा आहे सर तू?
एवढ्या आठवणी आहे तिथे, एवढं सगळं छान आहे, तरी तू सारखं मुंबईला जायचा हट्ट करतोस. कारण मला इकडे अडकायचं नाहीये आणि मला तुला अडकू द्यायचं नाहीये. गुड नाईट. गुड नाईट. अडकायचं नाहीच आहे, निघायचंच आहे. पण तुझ्या पास्टचं सत्य कळल्यावरच पब्लिसिटी चांगली झाली पाहिजे काय? ओ ताई, लग्नाला यावर का? हा, मुहूर्त चुकवू नका. हा हा, चल. ए पोरांनो, पळा, नवीन कपडे घालून आहे काय? लग्न आहे संध्याकाळी. हा हा, आता येऊ नका परत. हा ए लेफ्ट, अरे उजवीकडे घे ना भाई, थोडं इकडे घे, थोडं. हा सेंटर. हा फिक्सर, फिक्सर. भाई बॅनर कसं वाटलं? अरे बॅनर एक नंबर आहे. पण आज लग्न आहे, अजून दोन चार बॅनर आपल्याला लावायचे आहेत, कळलं ना? हा लावतो ना भाई. अरे वैद्य फॅमिली कसे? बघा, अरे भला मोठा बॅनर म्हणजे आपल्या लग्नाचा आहे, गावालाच आमंत्रण दिलंय ना. लग्नाला यायचं? हा तुम्ही पण या काय? अरे शशीबाई, सगळी तयारी केलीस पण एक गडबड झाली. काय गडबड? काय गडबड झाली? हळद आपापल्या मध्येच केलीस, आम्हाला बोलवलंच नाहीस. गोलपांच्या घरची हळद अशी सुखी कशी काय? अरे आता कसं आहे, माझी बिबा आहे ना, म्हणजे होणारी बायको, तिचं आधी पण एक लग्न झालेलं आहे ना, तीच मला बोलली काय ते आपल्या आपल्यातच करू. ऐक ना, आता होणाऱ्या बायकोचं मन कसं मोडणार, नाही का? पण काय काळजी करू नका, तुम्ही लग्नाला या, सगळी सोय करून ठेवतो. हा बघितलं का, आता असे बॅनर लावतो ना. मला काम आहे, मला खूप काम आहेत, मी बिझी आहे फार. मला काय, हे बघा नंतर मालक, हे बघा मालक. देव आपल्या पाठीशी हे लग्न नाही होणार, देवच पावला म्हणायचा. माझ्या पोरीचा जीव वाचला, ज्यानं कुणी दार उघडलं असेल ना देव त्याच भलं करो. सगळीच तयारी केली राक्षसानं. हा आता काही उपयोग नाही त्याचा आई, हा आपण निघूया इकडून. चल, पण जायचं कुठं? गावात राहिलं तर शशी माग सोडायचं नाही, फरफडत तुला मानपात घेऊन जाईल. आई एकच पर्याय, भुलगाव सोडून जावं लागेल. चला. हा काय झालं आई? थांब जरा. आई आई आऊ क लगीन होणार, लगीन होणार, लगीन होणार.
होणार. शशी भाऊ आणि विवाहरी वहिनीचं थाटा माटाच लगीन होणार. अरे लग्नाला या, लग्नाला या, लग्नाला या, शशी भाऊच्या लग्नाला या. देते देवा, सोडवलंस माझ्या पोरीला, अशीच कृपा ठेव. मी मला या राक्षसांच्या हाती लागू देऊ नकोस. काय चाय? मी घेतलं ऑलरेडी, पुनंदा घ्या. मी न सांगता तू चहा कसा काय देतेस मला? ते मालक काम करतेत ना, तर काम करताना चाय घेतली की काम लवकर होते. कधी नव्हते बरोबर काम केलंय आज. ठेव. मी पिऊन झाला की आणून देतो कप. घासून ठेवीन मी. चा तू. तारा काय? त्या राक्षसांना तुला बघण्या अगोदर जाहीत ना, निघित ना. तुम्हाला घेतल्याशिवाय नाही जाणार मी. अगं अशी काय करतीयस? आई नाही, तुम्ही चला. कशाला हट्टला पेटलीस? हे बघ, तू जर इथं थांबलीस ना तुझ्या आयुष्याचं वाटळ करील. त्यो नरक भोग भोगायला लावी. पैसे घे आणि जाहीत ना, तुला लागतील. तू जाहीत ना. आई तुम्ही थांबलात तर तुम्हाला पण त्रास देतील ते. हो दे, माझं काय व्हायचंय ते? माझं एक पाऊल गेलाय मसनात. अगं माझं काय राहिलंय आता, काय उरलंय? पण तुझ्या पुढे खाईश आहे, तू जाहीत नाही. जावी बा. हो चालेल चालेल. हो हो, ठीक आहे ठीक आहे. Thank you.
तू असं कर, नाही पुढं नको, माग मागच्या मागच्या दरवाज्यात जा, जाहीत ना, ही बघ मी बाप माझा ऐक जा, ही लगीन व्हायला नाही पाहिजे अगं, जाहीत ना पण मालक हे लगीन व्हायला नको, हे लगीन थांबवा मालक, मालक वाचवा त्या उसूवाल्या बाईला, वाचवा ना मालक, तुम्ही वाचवू शकते तिला. काय काय हे सगळं मालक, आता काय कस आहे हे असं काही विचार करू नका, काही प्रश्न विचारू नका मालक, आधी तिकडे जा तुम्ही, लगीन थांबवा तिच मालक, मालक विचार करू नका, आता तुम्हाला सांगायला ना मालक, मी जा ना तिकडे, लगीन थांबवा ना, तुम्हीच थांबवू शकता ना ते लगीन.